नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सर्वांना स्वतःचं आणि स्वप्नातील घर विकत घेता यावं यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे म्हणजेच म्हाडा पुणे मार्फत काही दिवस आधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। घर विकत घेताना खूप सारे प्रश्न पडतात, त्याबद्दलचे प्रश्न इन्फोटेक फोरमच्या इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज आणि यूट्यूबच्या कमेंटमध्ये विचारले गेले। या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। जर या चॅनलवर नवीन असाल तर इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ पाहता येईल। तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। या जाहिरातीच्या संपूर्ण माहितीचा इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर डिसेंबर 2012 रोजी व्हिडिओ बनवण्यात आला, त्यासाठी सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला, याबद्दल सर्वांचे आभार। तसेच सर्व प्रकारच्या जॉब्स, यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, तसेच वर्क फ्रॉम होम, शिक्षण आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी इतर व्हिडिओ अवश्य पहा। पहिला प्रश्न आहे, घर कोण घेऊ शकतात किंवा या घरांसाठी कोण कोण अर्ज करू शकतात। मुंबईमध्ये म्हाडामार्फत जर घर मिळालं असेल तर तुम्ही पुणेमध्ये अप्लाय करू शकता। जर तुमचं घर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असेल तर तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अप्लाय करू शकता। यासाठी ज्या अर्जदाराचे वय फॉर्म भरण्याच्या दिवशी 18 वर्षापेक्षा जास्त आहे, अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्ष महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला असावा, किंवा अर्जदार हा मागील 20 वर्षांमधील 15 वर्षाचा महाराष्ट्रातील रहिवासी असावा। आरक्षण गटामध्ये फॉर्म भरण्यासाठी आरक्षण गटांचा म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती यासाठी जात वैधता प्रमाणपत्र ताबा घेण्या अगोदर तुम्हाला जमा करावं लागेल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, PMAY सबसिडीचा कसा लाभ घेता येईल, म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा घेता येईल। अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाचे भारतात कुठेही पक्के घर नसावे आणि अर्जदाराचं कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि अविवाहित मुले। जर एखाद्या मुलाचं जर लग्न झालं असेल किंवा जर मुलीचं लग्न झालं असेल तर त्यांना कुटुंबामध्ये कन्सिडर केलं जात नाही। अर्जदाराचे व त्याचे कुटुंब म्हणजेच पती व पत्नी यांचे एकत्रित मासिक उत्पन्न 25,000 पेक्षा जास्त नसावे, या बाबतीत त्यांच्याकडे पुरावा असावा। त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यास केंद्र सरकार व राज्य सरकारचे मिळून 2,50,000 रुपये मिळतील। या 2,50,000 साठी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागेल आणि योजनेच्या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, जर या लॉटरीमध्ये नंबर नाही लागला तर किती रुपये परत मिळतील। प्रत्येक गटासाठी अनामत रक्कम ही वेगवेगळी आहे। अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट रक्कम, EWS, LIG, MIG, HIG प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी आहे, पण अर्ज किंमत ही प्रत्येकासाठी 560 रुपये आहे। जर तुमचा यामध्ये नंबर जर नाही लागला तर तुम्हाला 560 रुपये परत मिळणार नाहीत, पण तुमची जी काही अनामत रक्कम असेल ती तुम्हाला सर्व परत करण्यात येईल। आणखी एक विशेष सूचना म्हणजे, जर या लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागला आणि जर तुम्हाला घर नको हवे असल्यास यामध्ये अर्जासोबत जी अनामत रक्कम तुम्ही जमा करणार आहात यामध्ये 50% रक्कम कपात करण्यात येईल। म्हणजेच जर तुम्ही 10,000 रुपये जर अनामत रक्कम भरली असेल तर तुम्हाला फक्त 5,000 रुपये परत मिळतील। यानंतर आपण युट्यूबवर विचारलेल्या प्रश्नांची माहिती घेऊया। आनंद गोरे यांनी प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द लोकेशन ऑफ राधानगरी प्लॉट्स। म्हाडा पुणे मार्फत सोलापूर, सांगली आणि पुणे येथे घरे आहेत आणि सर्व जे काही भूखंड आहेत, एकूण 68 भूखंडांची विक्री जी होणार आहे ही पूर्णतः राधानगरी कोल्हापूर येथे होणार आहे। या भूखंडाचं लोकेशन बघण्यासाठी तुम्ही स्वतः जाऊन तिकडे पर्सनली व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही गुगल मॅपची मदत घेऊ शकता। यासाठी गुगल मॅपमध्ये जाऊन राधानगरी सर्वे नंबर 417, कोल्हापूरमधील सर्व भूखंड हे सर्वे नंबर 417 आहेत, त्यासाठी तुम्ही 417 असं सर्च करायचं आहे। गुगल मॅप्समध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला बरोबर त्याचं लोकेशन मिळेल आणि लोकेशन मिळाल्यानंतर तुम्ही इकडे म्हणाल की राधानगरी बस स्टँड, त्यानंतर गावठाण, स्टेट बँक ऑफ इंडिया, हे सगळी इकडे माहिती दिलेली आहे, पण या लोकेशनमध्ये एकूण जे काही भूखंड आहेत ते सर्व यामध्ये नसतील, यामधले काही मोजकेच भूखंड हे विक्रीसाठी असतील। आणि तुम्हाला एक मी तिसरा पर्यायसुद्धा सांगणार आहे, यामध्ये हा पर्याय तुम्हाला आतापर्यंत कोणीही सांगितला नसेल आणि कोणताही युट्यूबर तुम्हाला याची माहिती सांगणार नाही। यासाठी तुम्ही आणि या तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला घरांचं एक्झॅक्ट लोकेशन, त्यानंतर भूखंड कसा आहे आणि कोणत्या प्रकाराचा किंवा कोणत्या आकाराचा आहे याची माहिती तुम्हालाच मिळणार आहे।
याची माहिती कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। मेन वेबसाइट वर गेल्यानंतर इकडे खाली स्कीम्स फॉर पुणे बोर्ड लॉटरी 2020 यामध्ये व्ह्यू ऑल स्कीम्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। स्कीम्स वरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला स्कीम कोड आणि इकडे माहिती दिलेली आहे। पण तुम्हाला जर लोकेशनची माहिती घ्यायची असेल, म्हणजे एक्झॅक्ट लोकेशनची माहिती घ्यायची असेल, तर उदाहरणतः स्कीम क्रमांक 352 मध्ये त्याच्या इमेजेस इकडे दिलेले आहेत, म्हणजे किती टक्के काम पूर्ण झालं आहे किंवा त्याचा नकाशा कसा असेल, हे त्याचं सध्याचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यानंतर फ्लोअरचा प्लॅन पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला त्याची माहिती इकडे मिळेल, त्यानंतर त्याचं लोकेशन कुठे आहे हे त्याचं लोकेशन आहे, त्यानंतर गुगल मॅपवरती त्याचं लोकेशन कुठे आहे, इकडे काय काय माहिती पुरवली जाईल, म्हणजे ॲम्युनिटीज काय काय असतील, प्रॉपर्टी रेकनर तो सुद्धा इकडे दिलेला आहे पण इकडे त्याची माहिती पूर्ण अपडेट केलेली नाही आहे। त्यासाठी आणि हा स्कीम कोड तुम्हाला कुठे मिळेल, त्यासाठी इकडे योजनेचा संकेत क्रमांक दिलेला आहे, सेकंड कॉलममध्ये योजनेचा संकेत क्रमांक दिला आहे। जर तुम्हाला राधानगरी येथे प्लॉट बघायचा असेल तर HIG गटामध्ये 417 नंबर हा योजनेचा क्रमांक आहे आणि इकडे 8 प्लॉट आहेत, यासाठी आपण 417 बघूयात। स्कीममध्ये 417 सिलेक्ट करायचा आहे, स्कीम कोड हा 417, स्कीम नेम राधारंगी कोल्हापूर, त्यानंतर कोणासाठी आहे, किती प्लॉट आहेत, त्यानंतर कार्पेट एरिया, त्याचं बेस कॉस्ट किती आहे आणि किती प्लॉट आहे, ही त्याची इमेजेस आहेत, एक्झॅक्ट लोकेशनची ही इमेज दिलेली आहे त्यांनी। प्लॉट शोईंग साईट पोझिशन फॉर गेट नंबर 417A राधानगरी डिस्ट्रिक्ट कोल्हापूर ऑफ माढा पुणे बोर्ड, हे त्याचे सर्व फोटो दिलेले आहेत। त्यानंतर फ्लोअर प्लॅनमध्ये इकडे तुम्हाला त्या जागेचा नकाशा दिलेला आहे, यानंतर हे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आहे, हा जो तुम्हाला दिसतोय हा 417 हे ते प्लॉट्स आहेत, इकडे बघा दिलेला आहे राधानगरी गेट नंबर 417 तालुका करवीर डिस्ट कोल्हापूर, हे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन दिलेलं आहे। गुगल मॅपवरती पण तुम्हाला इकडे दिसेल पण इकडे सध्या लोड झालेलं नाही आहे किंवा त्यांनी इकडे लोड केलेलं नसेल। त्यानंतर सुनील जवळे यांनी एक प्रश्न विचारला आहे, कॅन रिटायर पेन्शनर अप्लाय इफ ही वॉन्ट टू अप्लाय फॉर आउटराईट परचेस। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यासाठी कोणीही अर्ज करू शकता, त्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या इन्कम कॅटेगरीनुसार त्याच गटामध्ये अप्लाय करा। आनंदचा प्रश्न सतीश यांनी विचारला आहे, HIG पुणे फ्लॅट्स मार्केट रेटपेक्षा स्वस्त आहे का, यासाठी जवळच्या एखाद्या रिअल इस्टेट एजंटला भेट द्या, त्याच्याकडून तुम्हाला माहिती कळेल। पण त्याआधी मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वांसाठी घरे असल्यामुळे ही घरे मार्केट रेटपेक्षाही स्वस्तच असतील। संध्या विचारतायत, अनमॅरिड गर्ल्स अप्लाय करू शकतात का? हो, इकडे सर्वजण अप्लाय करू शकतात। यानंतर सत्यम धुरी, PDF अवेलेबल करून देऊ शकता का आपण? या जाहिरातीच्या PDF साठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा इन्फोटेक फोरमच्या फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम पेजला भेट द्या, तिकडे तुम्हाला लक्की लिंक मिळेल। तसेच इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। यानंतर शिवांश पवार, व्हेरी वेल एक्सप्लेन, शिवांश तुमचे खूप खूप आभार। पुढची कमेंट कुमार यांची आहे, माडाचा हेल्पलाईन नंबर उचलत नाहीत। या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो की कारण ही जाहिरात आल्यानंतर खूप सारे फोन कॉल्स येत असतील आणि कोरोना परिस्थितीमुळे त्यांच्याकडे स्टाफ अवेलेबल नसतील, त्यामुळे फोन उचलण्यासाठी व्यत्यय येत असेल, त्यासाठी तुम्ही स्वतः पर्सनली जाऊन व्हिजिट करू शकता किंवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही इकडे कमेंट करून विचारू शकता, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन। त्यांची कमेंट प्रशांत जगताप यांची आहे, माडाची घरे आपण भाड्याने देऊ शकतो का किंवा नंतर विकू शकतो का? 10-15 वर्ष अगोदर माडाच्या जाहिरातीमध्ये एक अट यायची, यामध्ये ती अट अशी होती की तुम्ही घर घेतल्यानंतर किमान 5 वर्ष तरी तुम्ही विकू शकत नाही किंवा भाड्याने देऊ शकत नाही। यानंतर 2013 या नियमामध्ये काही बदल करण्यात आला, कारण साधारणतः 2010-2013 लॉटरीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार हे त्या घरामध्ये राहत नसत आणि त्या घराला लॉक असे, त्यामुळे लाखो घरांना हे टाळं लागलेलं असायचं आणि तिथे कोणीच राहत नसत। त्यामुळे सरकारने 2013 इन्कम सोर्सच्या दृष्टीने आणि लीव आणि लायसन्स अग्रीमेंट म्हणजेच रेंट अग्रीमेंटच्या माध्यमातून सरकारला थोडंफार इन्कम मिळेल म्हणून सरकारकडून ही घरे भाडे तत्वावर देऊ शकता हा निर्णय घेण्यात आला। या बाबतीत दुसरी एक अफवा अशी आहे की 2011-12 कॅग रिपोर्टमध्ये म्हणजेच CAG असं दर्शवण्यात आलं की 70% MLA तेथील त्यांचे फ्लॅट हे भाडे तत्वावर देण्यात आले आणि ही गोष्ट लपवण्यासाठी सरकारने नियम बदली करण्यात आला, अशीही काही अफवा आहे। माडामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात
आणि तुम्हाला जर रूम भाड्याने द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला म्हाडाकडून NOC घ्यावी लागते। या NOC साठी चार्जेस आकारले जातात। यासाठी 2000 ते 5000 रुपयापर्यंत चार्जेस आकारले जातात आणि रेंट ॲग्रीमेंट केल्यानंतर त्याची एक कॉपी म्हाडाकडे जमा करावी लागेल। पण या जाहिरातीमध्ये अशी कोणतीही अट देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन चौकशी करू शकता। अलीकडच्या काळामध्ये काही बदलही करण्यात आले असतील, पण त्याबद्दलची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली नाही। आनंदरचा प्रश्न S पाटील विचारत आहेत, हाऊ टू अप्लाय, व्हॉट्स द लिंक आणि वेअर इज द फॉर्म। या योजनेला अप्लाय करण्यासाठी तुम्ही मेन वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर नाववरती सर्वात पहिल्यांदा क्लिक करायचं आहे। यानंतर हा तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। यामध्ये 3 टप्प्यामध्ये माहिती द्यायची आहे। पहिला टप्पा रजिस्ट्रेशन, त्यानंतर लॉटरी ॲप्लिकेशन आणि पेमेंट। ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन फॉर्म, तुमचं युजर नेम, त्यानंतर पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, तुमचं स्वतःचं नाव, त्यानंतर सरनेम, डेट ऑफ बर्थ, इकडे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि इकडे तुमचा व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मचं अपडेट किंवा स्टेटस पाहण्यासाठी मेन पेजवरती येऊन लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकून बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला आहे। आणि अजूनही जरी तुम्हाला काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन। आणि अर्ज कसा करावा, रजिस्ट्रेशन करण्यापासून ते प्रत्येक टप्प्यामध्ये काय माहिती भरायची आहे ते पूर्ण तुमचा फॉर्म सबमिट होण्यापर्यंत जर तुम्हाला सर्व माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। पुढचा व्हिडिओ मी त्यावरती बनवेन, त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी देईन। अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।